नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका अधिनियम निरीक्षक आणि कार्यकारी सहाय्यक या दोन पदाचा जो काही अभ्यासक्रम आहे निरीक्षक पदासाठी पन्नास प्लस पंधरा अर्थात पंधरा दोन तीस म्हणजे जवळपास ऐंशी मार्काचं आणि कार्यकारी सहाय्यकसाठी पंचवीस म्हणजे इंटू टू पन्नास मार्क म्हणजे जी के ह्या पूर्णचं जे आहे त्याचा आपण कोर्स लाँच केलेला आहे त्या संदर्भात आपण फ्रीमध्ये ते देत आहोत अर्थात तुम्ही त्या सिरीज जॉईन केलेली असेलच ती एकोणपन्नास पन्नास रुपयाची त्यात ते सर्व मोफत देत आहोत मग आजचा जो टॉपिक आहे प्रकरण दुसरा आहे महानगरपालिकेची रचना आपल्या सिलेबसला त्यांनी जे दिलेलं आहे ते अगोदर सर्वप्रथम कवर करणार आहोत किंबहुनात त्याच्याशी संदर्भात असतील कलम म्हणजे एखाद्या कलमाचा दुसऱ्या कलमाशी सहसंबंध असेल आणि अभ्यासक्रमात दिलेला नसेल ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर महानगरपालिकेची प्राधिकरणे या संदर्भात महानगरपालिकेचे जे कार्यकारी सहाय्यक लिपिक का आहे आणि निरीक्षक आहे या दोन्ही अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचं आहे कार्यकारी सहाय्यक पदाला देखील अधिनियमाचा तीस ते चाळीस टक्के उपयोग होणार आहे त्यामुळे निरीक्षक आणि कार्यकारी सहाय्यक दोन्ही पदाचा अभ्यास करणाऱ्या पोरांनी काळजी करू नये त्याला मग प्राधिकरणेसंदर्भात बघू कलम आहे चार कलम कसे लक्षात ठेवावं हो, काय नाही ह्या संदर्भात आतापर्यंत काही संशोधन लागलेलं नाही परंतु लेस बट रिवाइ मोर या तत्वाचा वापर केल्यास वन हंड्रेड अँड वन पर्सेंट लक्षात राहते एक फॉर्मॅट किंवा एक स्ट्रक्चर तुमच्या डोक्यात हो, ठेवा अंदाजे उत्तर तुम्ही लिहू शकता कार्य काय मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्याचे काम महानगरपालिकेच्या प्राधिकरणाकडे सोपवण्यात आलेले पुढे प्राधिकरण म्हणजे काय किंवा प्राधिकरणामध्ये कोणाचा समावेश होतो हा तुम्हाला लक्षात ठेवायचा महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये महानगरपालिका स्थायी समिती जी महत्वाची सर्वाधिक समिती जी असते सर्वात महत्वाची समिती स्थायी समिती सुधार समिती बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन समिती अर्थात याला बेस्ट असं म्हटलं जातं शिक्षण समिती प्रभाग समिती महापौर महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रमाचा महाव्यवस्थापक अधिनियमचा अभ्यास करत असताना किंवा नोट्स काढत असता किंवा पुस्तकासाठी काम करत असताना सर्वाधिक जास्त कोणता प्राधिकारी चर्चेत होता तर ते महानगरपालिका आयुक्त आणि महाव्यवस्थापक बरोबर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता पुढचा पॉईंट बघू महानगरपालिकेची रचना या संदर्भातील कलम पाच असून महानगरपालिकेला एकूण सदस्य संख्या ही दोनशे सत्तावीस आहे स्टार करा उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये महानगरपालिकेची सद सदस्य संख्या वाढवण्यात आलेली होती परंतु एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर पूर्ववत करण्यात आली ही एक फरक आहे त्यामुळे सध्याची सदस्य संख्या तर कायम म्हणजे जे आहे तेच आहे सत्तावीस आणि नामनिर्देशित सदस्य किती असतील तर पाच त्यांना पालिका प्रशासनाचे विषयी ज्ञान असलेलं आवश्यक आहे अशी अट त्यामध्ये आहे त्यानंतर महानगरपालिकेसाठी आरक्षण देखील आलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कलम पाच अ लक्षात ठेवा फॅक्च्युअल डाटा हा आहे कन्सेप्च्युअल डाटा तुम्हाला बऱ्यापैकी आणि ह्याच्यात एक लक्षात घ्या की लक्षा कुठलेही प्रश्न चुकणार नाहीत एकदा वाचल्यानंतर फक्त ही जे आहेत ना कलम जर समजा विचारलंच फॅक्च्युअल ग कोणत्या कलमाचा कोणत्या संद सहसंबंध आहे आणि जर डिफरन्स खूप असेल म्हणजे एकाला पाच विचारलं एकाला दहा एकाला डायरेक्ट एकोणनव्वद आणि जे टोटल पाचशे विचारले टोटल पाचशेच्या पुढे कलम आहेत त्यामध्ये तर त्यावरून अंदाज करून तुम्हाला उत्तर येईल याच्यात काही शंका नाही मला परंतु एवढंच एक असं अवघड आहे की ते फॅक्च्युअल तुम्हाला काय अनुस्वरूपी लक्षात ठेवायचे पाहूया अनुसूचित जातीसाठी आरक्षण बरोबर लोकसंख्येच्या प्रमाणात हाच टोळं लक्षात ठेवायचे जे। त्यामध्ये जेव्हा काही एस सीला आरक्षण दिलं जाईल त्यात पन्नास टक्के महिलांना सगळ्या बाबतीत तसंच राहणार आहे म्हणजे सगळ्या बाबतीत आता पुढे पाहू जर समजा मुंबई महानगरपालिकेतील अनुसूचित जातीसाठी केवळ एक जागा राखून ठेवलेली असेल तर आ, तर काय अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी कोणतीही जागा राखून ठेवण्यात येणार नाही स्टार हे लक्षात ठेवा अनुसूचित जमाती एस टी यांच्यासाठी आरक्षण परत लोकसंख्येच्या प्रमाणात आणि त्यापैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील जे काय असतील परत केवळ एकच जागा असेल एस टीसाठी तर ती स्त्रियासाठी कोणतीही जागा राखून ठेवण्यात येणार नाही म्हणजे पुरुष त्या ठिकाणी त्याच कास्टचा बरं का एस टीचाच एस टीची एकच जागा आहे आणि तुम्ही म्हणाल की आरक्षण महिलांना द्या तसं नाही होणार ती एस टी कॅटेगरीमध्ये स सर्वसाधारण म्हणजे पुरुष देखील लढू लढवू शकतील त्यानंतर इतर मागासवर्गीयासाठी आरक्षण ही आरक्षित जागांचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा जास्त होणार नाही अशा पद्धतीने मागासवर्गीय करता सत्तावीस टक्केपर्यंत जागा राखीव असतील ओके हे पॉईंट लक्षात ठेवा आणि ह्या जे काही ओबीसीला जागा आहेत त्यापैकी पन्नास टक्के नेहमीसारखं महिलांसाठी आहे महिलांना आरक्षण प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून येणाऱ्या महानगरपालिकेतील सदस्यापैकी एकूण जागेपैकी महिलांना पन्नास टक्के आहे पन्नास टक्के पन्नास टक्के पन्नास टक्के ओके यात काही बदल नाही आरक्षण समाप्ती लक्षात घ्या ह्या संदर्भात कलम मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये नमूद केल्यानुसार स्त्रियासाठी असलेले आरक्षण वगळून आता ह्याला लक्षात घ्या की ही जी काही कलम आहे अनुच्छेद तीनशे चौतीसमध्ये मध्ये नमूद केलेल्या कालावधीनंतर आता याच्या संदर्भात काय होत असते दरवर्षी राज्यघटना आपली संसद आहे ना आरक्षण तुम्हाला राज्य ज्यावेळेस संसद म्हणजे संविधान अस्तित्वात आलं किंवा राज्यघटना अंमलात आली त्यावेळेस आरक्षण हे दहा वर्षासाठी होतं परंतु प्रत्येक वेळेस जे घटनादुरुस्ती केली जाते आणि ते आरक्षण दहा दहा वर्ष वाढवत जातं म्हणजे जर समजा राज्यघटनेत नमूद केलं की अनुच्छेद तीनशे चौतीसमधील आरक्षण संपवण्यात आलेलं आहे त्यावेळेस या ठिकाणचं आरक्षण संपण्यात येईल परंतु त्याला अपवाद राहील स्त्रियांचा आरक्षण कारण त्याच्यामध्ये तसं उल्लेख नाही आहे परंतु पुन्हा आणखीन एक लक्षात घ्या तुम्हाला परत घ्या हे जी कलम आहे एस सी एस टीच्या संदर्भात आरक्षण समाप्तीचं आहे बरोबर ओबीसीला कन्सिडर केलेलं नाही आर्टिकलमध्ये ह्या वाक्याचा अर्थ तुम्ही घेतला तर हे महाराष्ट्रात पुस्तक उपलब्ध झालेलं आहे बृहन्मुंबई महानगरपालिका जे काही पी पी टी आहे त्या पी पी टीपेक्षाही सोप्या आणि मोजक्या भाषेमध्ये तुम्हाला नोट्स स्वरूपात आणि ही पुस्तकाची प्राइस आहे एकशे पन्नास रुपये परंतु बुकस्टॉलवर तुम्हाला एकशे दहा एकशे वीस रुपये योग्य ते बुकस्टॉल मिळतील पुस्तक प्रत्येक गोष्टीवर उपलब्ध झालेलं आहे महाराष्ट्रातील नसेल तर त्यांना सांगा दुसऱ्या दिवशी पुण्यावरून मागून घेतील ऑनलाईन पाहिजे असेल तर ह्या नंबरवर कॉल करा विजयपत पब्लिकेशन एक नंबर टॉपचं पुस्तक बनवलेलं आहे अधिनियमचे पाचशे साठ पानं बघा तुम्ही सातशे एकोणीस पानं बघा आणि मी या संदर्भात अधिनियम दिलेले आणि मुंबई स्पेशलच दिलेले जी के हे सगळं तुम्ही बघा पॉइंट टू पॉइंट कवर केलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया जात वैधता प्रमाणपत्र राखीव जागेकरता निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास महानगरपालिका सदस्य राहण्यास अपात्र ठरेल ही काल अवधी लक्षात ठेवायचे ओके कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला निवडून आल्यावर सहा महिन्यात जमा करायचा आहे नाही केलं तर तुम डिस्क्वालिफाय व्हाल महानगरपालिकेची मुदत राज्य आपलं अधिनियमाच्या कलम सहामध्ये नमूद असून मॅक्झिमम जी कालावधी आहे ती पाच वर्ष आणि जो त्याचा टेन्युअर कन्सिडर केला जाईल म्हणजे कालावधी कन्सिडर केला जाईल ते पहिल्या सभेकरिता निश्चित केलेल्या दिनांकापासून मी पुन्हा सांगतोय की कुठल्याही परिस्थितीत आऊट ऑफ मार्क निरीक्षक या पदासाठी घ्यायचा आहे कारण कुठल्याही प्रकारचं अवघड पॉईंट नाहीतच आणि मेनली जे काही पहिले पाच सहा व्हिडिओ होणार आहेत माझे त्याच्यातून प्रश्न येतील असा माझा वैयक्तिक अंदाज आहे यापूर्वी कुठलीही प्रश्नपत्रिका तर भेटलेली नाही पुढे पाहू महानगरपालिका सदस्यांचा कालावधी कलम सहा अ मध्ये नमूद आहे सदस्यांचा कालावधी पाच वर्ष आणि महानगरपालिकेची ज्यावेळेस मुदत संपेल त्यावेळेस त्यांची पण मुदत संपणार आहे म्हणजे काय होणार आहे त्यांचा टेन्युअर संपणार आहे अधिकार पदे रिकामी होणे ह्याचं कलम सात अ आहे महानगरपालिकेच्या सदस्याचा कार्यकाळ संपल्यास त्याला प्राप्त जसलेले अधिकार जे आहेत ते देखील त्यांना मिळणार नाहीत ते समाप्त होतील महानगरपालिका सदस्यांची मुदत संपली तरी हा पुन्हा निवडणुकीसाठी पात्र असतो ही कलम आठमध्ये नमूद आहे बरोबर आहे ना एकदा सदस्य झाला मनपाचा सदस्य झाला की दुसऱ्या वेळेस देखील निवडणुकीसाठी उभा राहू हो शकतात ते नैमितिक रिकाम्या कशा हो भराव्यात म्हणजे जे काही जागा रिक्त होतात त्या कशा भरल्या जातात त्या संदर्भात आहे आणि आर्टिकल त्याचं नऊ आहे महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून आलेल्या व्यक्तीने पद स्वीकारण्यास नकार दिला आता ही जी काही चार पाच पॉइंट आहेत ना जागा रिक्त होणार आहे नैमितिक म्हणजे कोणत्या कारणाने रिक्त होतील ते सांगितलेलं आहे मृत्यू पावल्यास आपल्या पदाचा राजीनामा दिल्यास किंवा अपात्र ठरल्यास मग त्यानंतर काम करण्यास असमर्थ ठरल्यास प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की महानगरपालिकेची जागा कोणत्या कारणामुळे रिक्त होऊ शकते तर हे चार मुद्दे मेन मुद्दे आहेत परंतु अपात्र हो अपात्र ठरण्याचे कारण देखील त्याच्यामध्ये आणखीन आहेत बरोबर त्याच्यामध्ये सब फोल्डर होईल तुम्हाला किंवा सब टॉपिक होणार ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या पॉइंटमध्ये आहे ते कार्यकाळ काय का असेल जर समजा रिक्त झाल्या जागेवर परत एकदा सदस्याची निवड झाली तर त्याचा कार्यकाळ हा उर्वरित काळा कार्यकाला इतका असेल म्हणजे एखादी व्यक्ती दोन वर्ष असताना त्याचं निधन झालेलं आहे आणि त्या जागी आता पुन्हा निवडणूक घ्यायची आहे परंतु उर्वरित कालावधी हा तीन वर्ष असेल तर नवीन झालेल्या सदस्यांचा जो कालावधी असेल तो उर्वरित काला कार्यकाळ इतका म्हणजे तीनच वर्ष राहील रिक्त जागेवरील निवडणूक न संदर्भात जर जागा एखादी व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा वरील पाच जे काही मुद्दे आहेत त्यानुसार जर समजा एखादी व्यक्ती अपात्र ठरला काम करायला असमर्थ नाही अशा काही कारणामुळे जर ती जागा रिक्त झाली आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सहा महिने जर निवडणूक असेल तर त्या पिरियडमध्ये निवडणूक घेता येणार नाही किंवा घेतली जाणार नाही आणि हीच जो नियम आहे ना तो विधानसभेला लोकसभेला देखील लागू आहे वर्तमानपत्रात तुम्ही वाचतच असाल त्या संदर्भात त्यानंतर राजपत्रात नावे प्रसिद्ध करणे म्हणजे निवडून आलं व्हा या संदर्भात ते काही महत्वाचं नाही परंतु कलम ठेवावं ओके परत पुस्तक तुम्ही घेऊन घ्या पुढे घ्या मतदान करण्यास पात्रता कलम नमूद केलेले असून मतदान करण्यासाठी ज्या प्रभागासाठी निवडणूक घेण्यात येत असेल त्या प्रभागाचा मतदार म्हणून नगरपालिका मतदार यादीत नाव दाखल असणे आवश्यक आहे जर यादीत नाव नसेल तर निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही निवडून येण्यासाठी पात्रता आता जर समजा ही प्रभाग आहे एक्स स्वा एक्स एक प्रभाग आहे परंतु मतदान त्या करायचं असेल तर त्या प्रभागात त्याची नाव पाहिजे तुम्हाला माहीतच आहे सांगायची गरज नाही वाचून घ्या फक्त एकदा आणि निवडून येण्यासाठी पात्रता चौदामध्ये नमूद असून महानगरपालिकेच्या प्रभागाच्या निवडणुकीत महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पात्रता यासंदर्भात काय तर कोणतीही व्यक्ती तिचे नाव कोणत्या तरी प्रभागाच्या नगरपालिका मतदार यादीमध्ये दाखल असले तरच एखाद्या प्रभागाच्या निवडणुकीत महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असतो म्हणजे कुठल्याही एका त्या मुंबईच्या कार्यक्षेत्रामधील जेवढे प्रभाग आहेत त्यापैकी कोणत्याही प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नाव पाहिजे तरच तुम्हाला निवडणुकीसाठी उभा राहता येतं बाकी दुसरी अट नाही त्यानंतर महानगरपालिका सदस्य अपात्रता कलम सोळामध्ये नमूद असून महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्रतेची कारणे पुढील प्रमाणे आहेत मी म्हटलं होतं वरच्या बाजूला की अपात्र कोणकोणत्या कारणामुळे होऊ शकतात राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही कायद्या नव्हे निवडणूक अपात्र ठरलेली व्यक्ती अपात्र ठरते परंतु इथे लक्षात घ्या विधानसभाची निवडणूक लढवण्यासाठी वयमर्यादा किती आहे पंचवीस वर्ष आणि जर समजा एखाद्या माणसाचा आणि महानगरपालिकेची किंवा ग्रामपंचायतची जिल्हा परिषदची निवडणूक मिळवण्यासाठी वय मर्यादा एकवीस वर्ष आहे विधानसभेमध्ये जर म्हटलेलं आहे की पंचवीस वर्षापेक्षा कमी असेल तर निवडणूक लढू शकत नाही हा हो नियम महानगरपालिकेसाठी लागू होणार नाही परंतु विधानसभेसाठी जी अपात्र आहे राज्य विधिमंडळासाठी अपात्र ही वय सोडून इतर कारणामुळे अपात्र झाला तर तो इथे निवडणूक लढवू शकत नाही एवढं ठरळ सरळ आहे त्यानंतर भारतीय दंड संहिता अठराशे साठच्या कलम एकशे त्रेपन्न अ किंवा कलम पाचशे पाच दोन व तीन दोष सिद्धी ठरलेली व्यक्ती ही अप्रात सिद्ध झाल्याच्या दिनांक पासून सहा वर्षापर्यंत अपात्र ठरते आता तुम्हाला माहित आहे भारतीय दंड संहिता अठराशे साठचं नाव बदललेलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा आता सध्या आपल्याला अधिनियमामध्ये जे काही सिलेबसमध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीनंच पॉईंट आणि पॉईंट टू पॉइंट अभ्यास करायचा आहे त्यावेळेस ज्यावेळेस अधिनियम बदल त्यावेळेस नवीन परीक्षा होईल त्यावेळेस मात्र काही बदल करतील भारतीय दंड संहिताच्या जागी भारतीय न्यायसंहिता जे काही लागू आहेत त्या संदर्भातील पुढे आहे नैतिक अधपाताचा अंतर्भाव म्हणजे काय न म्हणजे त्याला काही नैतिकता नाही वा अशा संदर्भात अर्थ घ्या त्याचा कोणत्याही अपराधाबद्दल भारतातील न्यायालयाने दोषी ठरवली तर ती व्यक्ती सहा वर्षाकरता अपात्र राहते दोन ठिकाणी सहा वर्ष हे तर सहा वर्ष महानगरपालिकेचा अधिकारी किंवा कर्मचारी असेल तर तो अपात्र कोणतेही ला सर्वेक्षक जरी असला नळकारागीर किंवा अशी कोणतीही लायसन आहे दिलेली त्या व्यक्ती ती व्यक्ती अपात्र ठरते एखादी व्यक्ती लघुवाद न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असेल तर ती व्यक्ती अपात्र ठरते लघुवाद न्यायालयाचा देखील खूप उल्लेख आहे बरं का अधिनियममध्ये त्यामुळे हे लक्षात ठेवायचं हो आपल्याला महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर बघा हा टेनिवर लक्षात ठेवा हो तीन महिन्याच्या आत महानगरपालिकेची थकबाकी न दिलेली व्यक्ती निवडणुकीसाठी अपात्र असते आता पुढच्या पी टीमध्ये काय करेल मी जे मेन मुद्दे आहेत ना त्याला रेड करून ठेवेल म्हणजे तुम्ही ज्यावेळेस नंतर बघत बी फॉरवर्ड करत बी तरी तुम्हाला ते लक्षात येऊन लागेल पुस्तकामध्ये मी अंडरलाईन केलेला बोल्ड केलेला आहे राज्य विधिमंडळाची किंवा संसदेची सदस्य असल्यास हा आमदार खासदार म्हणून निवडून आल्यास नाही शक्य ना त्यानंतर महानगरपालिकेच्या व तिने केलेल्या कोणत्याही करारात उमेदवाराचा स्वतःचा किंवा भागीदाराचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हितसंबंध असेल तर हा म्हणजे कोणत्याही ॲग्रीमेंटमध्ये किंवा पैसा मिळणार असेल तर ते अपात्र कोणतेही बेकायदेशीरकरण अधिकृत बांधकाम केले असेल तर अपात्र निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न करणारी व्यक्ती अपात्र परंतु या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे ही तीन वर्षाच्या कालावधीकरता अपात्र असेल मी स्टार करतो त्यावेळेस मी बघतो की सांगतोय वर दोन दोन ठिकाणी काय होतो ते भारतीय दंड संहितेच्या एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न आणि एकशे पाचशे पाच दोन अनुसार काय होतं अपात्र झाल्यावर सहा वर्षापर्यंत आणि ह्या नैतिकतेसाठी जर दोषी सिद्ध झाला तर सहा वर्ष करता परंतु जर निवडणुकीचा हिशोब नाही दिला बरोबर वेळेत नाही सादर केला तर तीन वर्षाच्या कालावधीकरता तो अपात्र ठरेल एवढा फरक तुमच्या लक्षात ठेवावा लागेल अपात्र झालेली व्यक्ती महानगरपालिकेचे सदस्यत्व संपुष्टात हा कल हेची तरतूद कलम सत्रामध्ये आहे पुढील प्रमाणे महानगरपालिका सदस्य राहण्यासंदर्भात असमर्थता दिली आहे एक महानगरपालिका सदस्य म्हणून राहण्यास अपात्र जो मी पूर्ण मुद्दा आता सांगितलेला आहे सहा वर्षाकरता एकशे त्रेपन्न आणि पन्नास पाचशे मधून जर अपात्र ठरलं भारतीय दंड संहितेच्या कायद्यानुसार त्यानंतर हिशोब जर निवडणुकीचा हिशोब नाही दिला तर तीन वर्षासाठी अपात्र नैतिक तीसाठी थी जर तर सहा वर्षासाठी अपात्र ओके वरच्या पिपीटीमध्ये मी उल्लेख केलेला आहे महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय महानगरपालिका बैठकींना सलग तीन महिने स्टार करा लक्षात ठेवा अनुपस्थित राहिल्यास अपात्र ठरणार महानगरपालिका बैठकींना महानगरपालिकेची परवानगी असो अथवा नसो सलग बारा महिने ओके परवानगी शिवाय विदाऊट परमिशन तीन महिने विथ परमिशन बारा महिने अनुपस्थित राहिल्यास सलग हा तर ते सदस्य असण्याचं बंद होणार एवढे मात्र लक्षात ठेवायचे अपात्रतेसंबंधीच्या प्रश्नांचा निर्णय जर समजा अपात्रतेसंदर्भात प्रश्नाचा निर्णय झाला काही प्रश्न उद्भवलाच तर त्याने फक्त लघुवाद न्यायालयाच्या न्यायाधीशाने यासंदर्भात निर्णय देतील किंवा त्याच्याकडे अपील करतील कोणत्याही महानगरपालिका सदस्यास कोणत्याही कारणामुळे अपात्र ठरवण्यात आले असेल तर त्याविरोधात महानगरपालिका सदस्य अपील करायचे असेल तर लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडे अर्ज करू शकतात मनाल उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडे परंतु अधिनियामध्ये लघुवाद न्यायालय उल्लेख केलेला आहे ओके okay. पुस्तकाच्या संदर्भात पुन्हा हे सगळे पॉईंट यामध्ये कव्हर केलेले आहे पुस्तक आणि व्हिडिओ कव्हर होऊन जाईल पुणे महानगरपालिका सदस्य पदावरून दूर करणे काढून टाकणे कलम अठरा एक मध्ये तरतूद आहे दूर करणे किंवा काढून टाकणे महानगरपालिका सदस्य म्हणून त्याचे कर्तव्य बजावत असताना कोणत्याही गैरवर्तणुकीबद्दल किंवा कोणत्याही लाजिरवाण्या किंवा अशोभनीय गरतवणुकीबद्दल दोषी ठरला तर राज्य शासन स्वतःहून किंवा महानगरपालिकेच्या शिफारशीवरून त्याला महानगरपालिका सदस्यावरून दूर काढेल म्हणजे त्याला पदावरून काढायचा अधिकार कोणाला आहे महानगरपालिकेच्या सदस्याला तर महानगरपालिकेला नाही तर स्टेट गव्हर्नमेंट तो निर्णय घेऊन एकतर स्वतःहून घेईल ऑटोनॉमसली नाहीतर मग महानगरपालिका जर शिफारस करत असेल राज्य शासनाकडे तर ते निर्णय करेल कन्फ्युजन व्हायचा नाही की आयुक्त काढेल की महानगरपालिकेची स्थायी समिती काढेल नाही तर पूर्न हो ते पूर्णपणे अधिकार स्टेट गव्हर्नमेंटकडे आहेत त्यानंतर संबंधित महानगरपालिका सदस्यास स्वतःची बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल हो द्यावंच लागेल परंतु महानगरपालिकेला त्या बाबतीत आवश्यक कारवाई करण्याकरता एक महिन्याचा कालावधी दिल्याशिवाय राज्य शासन स्वतःहून महानगरपालिका सदस्याला दूर करण्याचा कोणताही आदेश देणार नाही बरोबर एक महिन्याचा कालावधी दिल्याशिवाय त्यांना काढता येणार नाही हे लक्षात घ्या स्टार करा वर नमूद केल्याप्रमाणे महानगरपालिका सदस्य पदावरून काढलेल्या सदस्यास आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षाकरता कोणत्याही स्थानि... स्थानिक सॉरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य म्हणून अपात्र ठरवू शकते परत लक्षात घ्या जर राज्य शासनानं अशा पद्धतीनं जर बाहेर काढलं तर ते पाच वर्षाकरता आहे अन नैतिकतेच्या अधपतनासाठी सहा वर्ष आहे निवडणुकीचा खर्च नाही दिला तर तीन वर्ष आहे आणि भारतीय दंड संहितेच्या एकशे त्रेपन्न कलम नुसार जर दोषी आढळला आणि पाचशेच्या दुष नुसार दुषा आढळला तर सहा वर्षे आणि आत्ता जे काही आपण चर्चा करत आहोत त्यानुसार जर सदस्य अपात्र ठरलाच बरोबर तर त्याचा अपात्रतेचा कालावधी म्हणजे अपात्र ठरल्यापासून पाच वर्षाकरता तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरेल ओके एवढे वर्ष वर तुम्हाला आकडे लक्षात ठेवायचं आहे कसं ठेवायचं आहे ते बघा ग्रुपमध्ये बी एम सी ग्रुप, ग्रुप बनवलेला आहे मी त्यावर मी आता हे आता मला शिकवताना आयडिया आली तर मी ह्या पद्धतीनं एक चार्ट तुम्हाला बनवून दिला ऍक्च्युली बनवले पुस्तकामध्ये बनवलेलं आहे परंतु आपल्याला अभ्यासासाठी आप देऊन देईल तसेच अशा प्रकारे अपात्र झालेल्या महानगरपालिका सदस्यांची अपात्रता दूर करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे त्याला काढून बी टाकू शकते राज्य शासनच आणि ह्याला अपात्र ठरले म्हणून त्याला आता चला अपात्रता दूर करू याचा अधिकार देखील राज्य शासनालाच बाकी पुढे आता महानगरपालिका मतदार यादी संदर्भात आहे त्याला महा अठरामध्ये नमूद निवडणूक आयोग महानगरपालिकेच्या सर्व निवडणुकासाठी मतदार यादा तयार करण्याच्या कामावर देखरेख ठेवणे त्यावर नियंत्रण ठेवणे आणि सर्व निवडणुका घेणे हे कामे जी काही कामकाज आहे ते कोणाचे आहेत राज्य निवडणूक आयोगाकडे आहे त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त त्याच्या अधिकारापैकी जेले काही राज्य निवडणूक आयोग आता सध्याचे चोकलिंगम आहेत त्यांच्याकडे जे काही अधिकार असतील त्यांना जर काही अधिकार दुसऱ्यांना द्यायचा असेल तर ते फक्त अशा अधिकाऱ्यांना अधिकार हस्तांतरित करू शकतात ज्याचा दर्जा हा डेप्युटी कलेक्टर किंवा महानगरपालिकेचा प्रभाग अधिकारीपेक्षा कमी दर्जा नसेल अशा व्यक्तीकडे ते ट्रान्सफर करतील त्यांचे अधिकार त्यानंतर मतदारांच्या तोतीयग्रीस प्रतिबंध ही कलम अठरा अनुसार निवडणुकीच्या वेळी मतदारांच्या तोतीयग्रस्त प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयुक्त हे त्यांना योग्य वाटतील तसे आदेश मतदान केंद्र केंद्राध्यक्षांना देऊ शकतात मतदान केंद्राध्यक्ष इलेक्शनमध्ये का ना एफ पी ओ ओ पी ओ ही कन्सेप्ट आहे फर्स्ट पोलिंग ऑफिसर आणि अदर पोलिंग ऑफिसर हे लक्षात आहे विचारलं तर इथं काही विचारणार नाही पण सध्या विधानसभा चालू आहे ना पुढे प्रभागाची विभागणी तर तू कलम एकोणीसमध्ये बृहन्मुंबईची एक सदस्य प्रभागात विभागणी आहे स्टार करा बृहन्मुंबई महानगरपालिकेची कर सदस्य म्हणजे प्रभागाची स विभागणी कशा प्रकारे तर ती एक सदस्य आहे बृहन्मुंबईच्या क्षेत्राची प्रभागामध्ये विभागणी राज्य निवडणूक आयुक्त करतो प्रत्येक प्रभागातून एक महानगरपालिका सदस्य निवडून दिले जातात बृहन्मुंबईच्या प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या ही जवळपास सारखी असते त्यानंतर निवडणुकीचा दिनांक कलम बावीसमध्ये मध्ये आहे महानगरपालिका सदस्यांच्या सार्वत्रिक प्रभाग निवडणुका रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्याचा दिनांक निश्चित करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयुक्तांना आहे लक्षात घ्या या संदर्भात राज्य निवडणूक आयुक्त तयार करा निवडणुकीच्या दिनांकासंदर्भात नोटीस कलम पंधरामध्ये प्रभाग निवडणुकीसाठी के निश्चित केलेल्या दिवसाबाबत नोटीस दिवसा देणार त्यानंतर प्रभाग निवडणुकीसाठी के निश्चित केलेल्या दिवसापूर्वी किमान सात दिवस स्टार करा आणि हे करा पुस्तकामध्ये आहेच ते परंतु सांगतोय मी तुम्हाला ही सात दिवस अगोदर निवडणूक आयुक्त अशा निवडणुकीबाबत नोटीस देईल प्रभागाची निवडणूक आहे त्यानंतर मतदान ज्या दिवशी होणार आहे कोणत्या दिवशी घेण्यात येणार आहे त्याच्या समजा एकवीस तारखेला घेण्यात येणार आहे तर त्याच्या एकवीस दिवस अगोदर जे काही ना दिनांक निश्चित करणं गरजेचं आहे त्यानंतर उमेदवार करणे कलम सव्वीस प्रभाग निवडणुकीत उमेदवार करणे या संदर्भातील कलम आहे राज्य निवडणूक आयुक्त नामनिर्देशनासाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी परत सात दिवसाच्या आत नामनिर्देशनाच्या तारखेला दुपारी चार वाजेपर्यंत टाईम पण दिलेला आहे आपण अधिनियमामध्ये जे काही आहे तेच आकडे घेतलेला आहे बाकी काहीच केलेलं नाही नामनिर्देशन पत्राच्या नमुन्यांच्या जितक्या प्रती पाहिजे म्हणजे त्यांना प्र प्रतिला नाही प्रती, प्रती पाहिजे असतील तितक्या प्रति विनामूल्य देतील कोणतेही चार्ज घेणार नाहीत प्रस्तावक व अनुमोदक हां इथे स्टार घ्या प्रत्येक नामनिर्देशन पत्रात निवडणुकीत मतदानाचा हक्क असलेल्या दोन व्यक्तींना बरं का किती प्रस्तावक आणि किती अनुमोदक असं विचारलं तर प्रत्येकी दोन दोन व्यक्तींना प्रस्तावक वा अनुमोदक म्हणून त्यावर अनुमोदि दर्शक सह्या केल्या पाहिजेत नामनिर्देशन पत्र जमा करणे राज्य निवडणूक का आयुक्ताच्या कार्यालयात जे काही कालावधी ठरवले त्या जे काही डेट दिलेले त्या डेट लास्ट डेटच्या पाच वाजेपर्यंत जमा करायचे नामनिर्देशन पत्र विधी अपात्र घोषित करण्याची कारणे पुढील संदर्भात कोणत्याही नामनिर्देशित व्यक्तीचे नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयुक्त विधिग्राही अपात्र आहे ठरवू शकते एकतर क्रम चौदा नुसार महानगरपालिकेच्या कोणत्याही प्रभागाच्या मतदार यादीत नाव नसेल तर ते मी सांगितलं ना कुठंतरी मतदार यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला इलेक्शनला उभं राहता येईल नाहीतर नाशिकचा व्यक्ती मुंबईमध्ये जाऊन राहत असेल आणि तिथं वोटिंगच्या यादीमध्ये नावच नसेल तर उपयोग नाही ना तर आणि त्यानंतर क्रम सव्वीस अ एकनुसार निवडणुकीसाठी नमूद करण्यात आलेली अनामत रक्कम पाच हजार वेळेत जमा न केल्यास ओके डिपॉझिट कलम सोळानुसार नमूद केलेल्या कारणामुळे महानगरपालिका सदस्य अपात्र असल्यास ते बघा मी दिलेल्या वरील सोळा पहा म्हटलेला विधी ग्राह्यरित्या नामनिर्देशित झालेल्या कोणताही उमेदवार मरण पावला किंवा नामनिर्देशनासाठी असलेल्या तारखेनंतर तीन दिवसापेक्षा उशीर नसेल अशा दिवशी त्या उमेदवाराने निवडणूक न म्हणजे तीन दिवसापेक्षा उशीर व्हायला नको दळ राज्य निवडणूक आयुक्ताकडे लेखी कळवली असल्यास आणि त्यानंतर नामनिर्देशन उमेदवार राहिले असेल तर तो निवडणूक निवडून नु, आला असे मानले जाईल एकापेक्षा अधिक जागेवर निवडून आल्यास हा हे आहे महत्वाचं आहे एखादा उमेदवार जर समजाय एका एकापेक्षा एका दोन म्हणजे दोन वार्डात किंवा तीन वार्डात निवडून आला तर त्याला आयुक्त राज्य निवडणूक आयुक्त आहे ना नु एक नोटीस पाठवतील नोटीस पाठवल्यानंतर चोवीस तासाच्या का कालावधीच्या आत त्याला निवडणूक आयुक्त कोणत्या जागेवर म्हणजे त्यांनी मी आता ह्या प्रभागाचा वाय झेड प्रभागाचा राहणार आहे सदस्य म्हणून कळवणे आवश्यक आहे चोवीस तासाच्या आता निवडणुकीसाठी अनामत रक्कम लक्षात घ्या कलम तरतूद सव्वीसामध्ये आहे ओपनसाठी पाच हजार रुपये आहे आणि एस सी एस टी आणि ओ बी सी आणि महिलासाठी अडीच हजार रुपये पुढे पुढील परिस्थितीत अनामत रक्कम उमेदवाराला परत करण्यात येईल हे तेवढंच आहे लक्षात ठेवायसारखं उमेदवार रितसर निवडून आल्याची घोषणा झाल्यास नामनिर्देशनाच्या दिवसानंतर तीन दिवसापेक्षा उशीर नसेल म्हणजे फॉर्म भरायचे तीन दिवस अगोदरपर्यंत नसेल अशा वेळी उमेदवाराने निवडणूक लढवण्यासंदर्भात लेखी कळवले तर उमेदवाराचे निर्देशन विधी अग्राही अपात्र घोषित केल्यास पैसे भेटतील रिटर्न मतदान सुरू होण्याच्या पूर्वी मतदार मत उमेदवार मरण पावल्यास ते पैसे मिळतील निश्चित केलेल्या संख्येपेक्षा अर्थात त्याच्या फॅमिलीला किंवा जे कोणी असतील त्यांना मिळतील आता वोटिंग करत वोटिंग जेवढी झाली आहे त्याच्या जर समजा एकसष्टांश अधिक विधी ग्राह्य मते मिळवली असतील तर म्हणजे जे काही असतील सहाशे आहेत त्याचे एकसष्टांश शंभर तेवढे मतं मिळाले तर पैसे मिळतील तुम्हाला अनामत रक्कम परत न मिळणे एखाद्या उमेदवाराने महानगरपालिकेच्या निवडणूक की विधी ग्राह्य झालेल्या मता एकूण मताच्या एकष्ठांश संख्येपेक्षा अधिक मते मिळवली नाही तर त्याचे पैसे मिळणार नाहीत ओके ही एक आकडा लक्षात ठेवा बरं वन अपॉइंट सिक्स जर एखादा उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी एकापेक्षा अधिक प्रभागासाठी रित नामनिर्देशित झाला असेल तर त्या अनामत रक्कम रक्कमापैकी एकाहून अधिक अनामत रक्कमा परत करता करण्यात येणार नाही तर तो पाच प्रभागात उभा असेल आणि पाच निवडून आला असेल त्याला इल, तर त्याला फक्त एकाच प्रभागाचे पैसे मिळतील बाकी सगळे मनपाकडे जमा होणार प्रभागासाठी निवडणूक दिनांक तरतूद कलम सत्तावीस प्रभागासाठी निवडणूक लढवण्यात येईल तेव्हा मतदान घेणे प्रभागासाठी निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येईल तेव्हा नामनिर्देशनासाठी निश्चित केलेल्या एकवीस दिवसानंतरच्या एकवीस दिवसानंतर अशा कोणत्याही दिवशी मतदान घेण्यात येईल नामनिर्देशनासाठी निश्चित केलेल्या दिवसानंतरच्या त्या तारखेच्या एकवीस दिवसानंतर हा मतदानाच्या तारखेपूर्वी किमान तीन दिवस अगोदर नामनिर्देशित झालेल्या सर्व व्यक्तींची नावे त्यांचा पत्ता संबंधित प्रभाग वाढ कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येईल तीन दिवस अगोदर मतदानाच्या दिवशी प्रचारास बंदी असेल मतदान केंद्र असेल त्याच्या शंभर यार्डाच्या आतील कोणत्याही सार्वजनिक व खाजगी जागेत प्रचार करण्यास बंदी त्यानंतर कोणत्याही व्यक्तीला एखाद्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीतील मतदान संपण्यासाठी जे वेळ काही टाईम ठरवलेले आली असेल त्यावेळेच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर त्या मतदान क्षेत्रात सार्वजनिक सभा घेता येणार नाही सदर तरतुदीचे उल्लंघन झाल्यास अपराध सिद्धीनंतर अडीचशे रुपयापर्यंत दंडाची शिक्षा आहे पुढे अशाच प्रकारे दंड आहेत हां पुढे सांगतो मी परत कलम सत्तावीस भ मतदान केंद्रात के किंवा त्यांच्या जवळपास बेबंद वर्तणूक केल्याबद्दल शिक्षा मतदान केंद्रात गैरवर्तणूक केल्याबद्दल शिक्षा लढवण्यात येणाऱ्या प्रभाग निवडणुकीसंबंधी ही कलम वाचाव का कलम अठ्ठावीस निवडणुकीसंबंधी तर ज्या उमेदवारास अधिक विधी ग्राह्य मते मिळाली असतील ते व्यक्ती निवडून आली असेल असे मानले जाईल आता कोण निवडून आला असेल तर ज्याला जास्त मत आले तो निवडून आला साहजिकच काही उमेदवारांना समान मते पडल्यास आता इथे स्टार करा राज्य निवडणूक आयुक्तांच्या समक्ष निर्धारित करेल अशा रीतीने चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्यात येईल स्टार करा हे लक्षात ठेवा कोणाच्या समोर राज्य निवडणूक आयुक्ताच्या समोर पुढे मतदानाची गुप्तता राखणे कलम अमध्ये नमूद आहे एखाद्या व्यक्तीने मतदानाची गुप्तता या तरतुदीचे उल्लंघन केल्यास तिला तीन महिने महिन्यापर्यंतची कैदीची शिक्षा आहे स्टार करा निवडणुकीच्या संबंधातील अधिकारी जर उमेदवाराच्या वतीने निवडणूक प्रचार किंवा काम करत असेल तर त्याला सहा महिन्यापर्यंत कैद्याची शिक्षा आहे कलम अठ्ठावीस ब मध्ये निवडणूक नमूद आहे म्हणजे एखादी कर्मचारी निवडणुकीला कामावर आहे बरोबर आणि तो जर एखाद्या उमेदवारचा प्रचार करत असेल त्याला सहा महिने जेलमध्ये टाकले जाईल निवडणुकीच्या संबंधातील कार्यालयीन कर्तव्याचा भंग झाल्यास सदर व्यक्तीस पाचशे रुपयापर्यंतचे दंड जर एखाद्या व्यक्तीने मतदान केंद्रातून मतपत्रिका काढून नेणे अशा प्रकारचा अपराध केलास एक वर्षापर्यंत शिक्षा किंवा पाचशे रुपये किंवा दोन्ही शिक्षा होईल पुढे निवडणूक चालवण्यासाठी नियम कलम एकोणतीसमध्ये आहे आणि निवडणूक चालवण्यासाठी विशेषतः पुढील गोष्टींची तरतूद करण्यासाठी राज्य शासनास राज्य निवडणूक आयुक्त बरोबर विचारविनिमय करून जे काही आहे ते नियम करता येतील पुढे निवड नियोन, निवडणुकांचे निकाल घोषित करणे कलम बत्तीस मध्ये निवडणूक आयोगामार्फत करण्यात येईल निकाल घोषित निवडणूक नियोन्ण आयोगामार्फत निवडणूक अर्जांची सुनावणी कलम ते मध्ये लघुवाद न्यायालयाच्या न्यायाधीशाने निवडणूक अर्जांची सुनावणी करणे आणि ते निकालात काढणे या संदर्भातील कलम आहे निवडणुकीसंदर्भात काही वाद उद्भवल्यास महानगरपालिका मतदार यादीत नाव असलेल्या कोणत्याही व्यक्तीस दहा दिवसांच्या आत लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडे अर्ज करता येईल कोणत्याही व्यक्ती म्हणजे निवडणूक लढवणाराच पाहिजे अशातला भाग नाही कलम चौतीस मध्ये काय